हे नेमकं शपथेचं प्रकरण आणि ते हे व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी नेमकं काय आहे ते आपण एकदा पाहूया. त्यामुळे सभोवताल घडणाऱ्या घटना लक्षात घेता मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. ही काय शपथ झाली? मुलींना प्रेमविवाह न करण्याची कसली शपथ देता? अमरावतीच्या चांदूर रेल्वेमधल्या महिला कला वाणिज्य महाविद्यालयातला हा धक्कादायक कारनामा. या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुरू आहे. या शिबिरात विद्यार्थिनींना चक्क प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली. प्रेमाची परिणती काही विद्यार्थी तरुण हे हत्येमध्ये घडून आणत असतील तर ते कसलं प्रेम आहे? त्यापेक्षा ते प्रेम न केलेलं बरं अशी भूमिका त्यांच्या पुढे मांडली आणि त्यातून मग आम्ही ही शपथ विद्यार्थ्यांना दिलेली आहे. यावर अर्थातच संताप व्यक्त होतोय. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त अमरावतीच्या एका कॉलेजमध्ये प्रेमविवाह होऊ नये अशा प्रकारची शपथ मुलांना देण्यात आली, हे कितपत योग्य वाटतं? मला वाटतं कोणी कोणाबरोबर विवाह करायचा हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याच्यात जास्ती इतर कोणी लक्ष घालू नये माझं मत आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधलं जे अंतर आहे, श्रद्धा ही असलीच पाहिजे. कुणावर असावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अंधश्रद्धेकडे देश आणि आपलं राज्य हे जात आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. विचित्र घटना भारतीय जनता पार्टी किंवा आरएसएस वाल्यातर्फेच होणार आहे. हा देश बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे कॉन्स्टिट्युशनवरती चालणार आहे. सगळ्यांना आपले स्वतंत्रची आजादी आहे. मला असं नाही वाटत आहे की असं काही घटना घडायची आवश्यकता आहे. जर कायदा कोण हातामध्ये घेत असणार आणि जबरदस्तीने असं काही लोकांना त्रास देण्याचं काम करायचं इच्छा दाखवली तर त्याची इच्छा आम्ही जेलमध्ये संपवून करू. ही शपथ का देण्यात आली तर म्हणे मुलींवर ऍसिड हल्ले होतात. मुलींना कसली शपथ देता? असल्या शपथा देऊन मुलींवरचे अत्याचार कमी होणार आहेत का? खरं प्रेम करणारा कधी अत्याचार करेल का? आणि अत्याचार करणारा कधी प्रेम करेल का? महिला अत्याचाराच्या नावाखाली असल्या शपथा कशा देता? अरेंज मॅरेज करणारे पुरुष अत्याचार करत नाहीत का? त्यापेक्षा मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या. मुलींनाच सतत मर्यादेत राहण्याचे धडे कसले देता? अत्याचार खरंच टाळायचे असतील तर मुलांना शिकवा कसं वागायचं ते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, अमरावती.